नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॅट एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. 2017 झालेले जे काही ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत टॅटचे, त्यावर आधारित आपण व्हिडिओ सिरीज बनवत आहोत. आपण स्वतंत्र विषयाचे सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत, म्हणजे मानसशास्त्र वेगळे, कल आवड वेगळे, मराठी व्याकरण वेगळं, इंग्लिश व्याकरण वेगळं. त्यामुळं काय होईल, आपल्याला जास्तीत जास्त सराव होणार आहे. आपण पेपर क्रमांक 7 2017 जो पेपर झाला होता, 7वा, आता 7वा पेपर, याचा अर्थ असा की ऑनलाईन एक्झाम झाल्यामुळं जवळपास 27-28 पेपर आहेत, त्यामधील 7वा. या अगोदर आपण स्वतंत्र 6 पेपरवर मानसशास्त्राचे प्रश्न जेवढे आले तेवढे स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत. तर अधिक वेळ न घेता आपण एक सराव करून घेऊया. प्रश्न आहे, नैराश्य यासह येतो, गरिबी, मोठे अपघात, दीर्घकालीन स्थिरता, प्रिय व्यक्तीचा मृत्यू. तर नैराश्य येईल, मोठे अपघात, ठीक आहे. आता गरिबी, दीर्घकालीन स्थिरता आणि प्रिय व्यक्तीचा मृत्यू हा एक एक पाठ झाला. आपण जर होल विचार केला, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला आपण, तर यामध्ये फक्त शारीरिक अपघात असा अर्थ न घेता भावनिक, मानसिक यासुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड होतील. म्हणजे एखादा मानसिक अपघात असू शकतो, भावनिक अपघात असू शकतो. म्हणून नैराश्यासाठी बी हे उत्तर आपण निवडणं अपेक्षित आहे. प्रश्न आहे, मानसशास्त्रीय चाचणी ज्यामध्ये वैयक्तिक फरक केवळ कार्यक्षमतेच्या वेगावर अवलंबून असतो, स्पीड ऑफ परफॉर्मन्स, स्टँडर्ड टेस्ट, पॉवर टेस्ट, व्हर्बल टेस्ट, यामध्ये आपल्याला स्टँडर्ड टेस्टमध्ये मानक चाचण्यामध्ये विविध गुणांची संपादनूक वगैरे चेक केल्या जाते. पॉवर म्हणजे तुमची सामर्थ्य कशाकशामध्ये. आपल्याला स्पीड ऑफ परफॉर्मन्स पाहायचा तर स्पीड टेस्ट आपल्याला घ्यावी लागेल. पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पियाजेटने टिंबटिंब टप्प्यांची शिफारस केली आहे. थोडक्यामध्ये पियाजेटचा जो थिअरी आहे, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थिअरी, त्याचं बेसिक आपल्याला माहीत पाहिजे की त्यानं 4 स्थिती सांगितल्यात, 4 स्टेजेस सांगितल्या आहेत त्यानं बालकाच्या. पहिली जी स्टेटस होती ती होती वेदक कारक कालखंड, जो जन्मापासून 2 तो सांगतो. दुसरी क्रियापूर्व कालखंड, 2-7 कालखंड. तिसरी जी स्टेज सांगितली मूर्त क्रियात्मक कालखंड, 7-11. आणि चौथी त्याची स्टेटस होती वस्तुनिष्ठ क्रियात्मक कालखंड, तो साधारणपणे 11-15 कालखंड सांगितला. ह्या 4 अवस्था. आता मूलतः आपल्याला प्रश्न तर त्यांनी एकदम बेसिक विचारला की किती स्टेजेस सांगितल्यात, कोणत्याचं काही गरजही नाही, म्हणजे 4 स्टेज एवढंच माहीत होतं आपल्याला, 4 टप्पे त्यांना सांगितले बस. पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. मन व मनोविकारांची प्रथम सैद्धांतिक प्रतिकृती यातून जन्माला आली. तर सर्वप्रथम मनोविकार हे मनोवैज्ञानिक सिद्धांतातून आपल्याला कळले. पर्याय बी हे जनरली तुमचं वाचन जरी असेल सायकोलॉजीचं बऱ्यापैकी, तरीही तुम्ही काही उत्तरं सहज अगदी शोधू शकतात. त्यानंतर बघा, विकासाच्या ज्या अवधीदरम्यान शाळेसाठी तयारी करण्याची संकल्पना विकसित होते आणि बराचसा मोकळा वेळ मित्रासह खेळण्यात जातो, त्याला काय म्हणतात. एकच तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं होतं. बघा काय म्हणतात ते, शाळेसाठी तयारी करण्याची संकल्पना. मग आरंभक अवस्था ती तर खूपच कमी. आरंभक म्हणजे काय, साधारणतः जन्मापासून 1 कालखंडाला म्हणू, म्हणजे येतं येणारच नाही. पण अर्ली चाइल्डहूड, आता चाइल्डहूड म्हणजे साधारणपणे 6-7-8 हा कारा असतो, म्हणून चाइल्डहूड उत्तर येईल. मिडलचा तो पुढं गेला 8-9, आणि लेट चाइल्डहूडचा तो 12 गेला. म्हणून शाळेत जाण्याची तयारी तर कुठं होईल, ती अर्ली चाइल्डहूड या स्टेजेसला होईल. पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते तत्व प्रेरणा चक्रासह जोडलेले नाही म्हटले, नाही म्हटले. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स टू नॉट असोसिएटेड विथ द सायकल ऑफ मोटिवेशन. आता मोटिवेशन सायकल आपल्याला माहिती आहे, डीएड बीएड शिकत असताना तो चक्र आणि हे मोटिवेशन सायकल, याच्यामध्ये काय काय गरजे असते, ड्राईव्ह गरजेचं असतं, म्हणजे प्रेरणा गरजेची असते. नंतर नीड गरजेची असते. बघा, नीड गरजेची असते, ड्राईव्ह गरजेची असते, आणि इन्सेंटिव्हसुद्धा गरजेचा असतो. एमसुद्धा गरजेचं असतं. अन्न हे शब्द म्हणजे हे जनरल विचारलं आहे तुम्हाला, म्हणजे खरं तर हा प्रश्न बघा, नीड प्रेरणेमध्ये नीड गरजेची आहे,
ड्राइव महत्त्वाचा आहे आणि इन्सेंटिव्ह महत्त्वाचा आहे. फूड हे आपल्याला उग म्हणजे वेगळंच काहीतरी ऑप्शन दिला आहे, ठीक आहे. म्हणून बी हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, संतुलनाची संकल्पना फ्रिट्स हायडरद्वारे प्रस्तावित केले गेले. तर चूक बरोबर, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की हे बरोबर आहे, काहीच नाही. त्यांना सोपा प्रश्न विचारायचा होता की जे कन्सेप्ट ऑफ बॅलन्स आहे हे कोणी प्रपोज केलं, बस असा सरळ प्रश्न होता. पण त्यांनी आपल्याला परत ए चूक बी बरोबर अशा पद्धतीनं कठीण बनवण्याचा प्रश्न केला आहे. खरं तर ऑनलाईन क्वेश्चन होता की बॅलन्स थिअरी कुणाची आहे, असं सरळ सरळ, जिला आपण पॉक्स थिअरी असं म्हणतो, POX पॉक्स थिअरीसुद्धा या नावानं प्रसिद्ध आहे, ज्याच्यामध्ये पी बरोबर पर्सन, ओ बरोबर अदर पर्सन आणि एक्स बरोबर ॲटिट्यूड ऑब्जेक्ट, असं बॅलेन्स कसं होतं व्यक्तिमत्वामध्ये हा संदर्भ दिलेला आहे फ्रिट्झनं, ठीक आहे. तर तुम्हाला फक्त कुणाची थिअरी आहे एवढं माहीत पाहिजे होतं, म्हणून बी अगदी बरोबर आहे की ती फ्रिट्झची थिअरी आहे. नेक्स्ट, बालकेंद्रित पद्धतीची विशिष्टता. बालकेंद्रित पद्धतीची विशिष्टता, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ चाइल्ड सेंटर्ड मेथड, वाचून घेऊयात. शिकविण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना वर्गाच्या मध्यभागी गोळा करणे. आता त्यांनी शब्दाशीचा अर्थ दिला आहे की बालकेंद्रित म्हणजे मग वर्गाच्या मध्यभागी, तर हे काही बरोबर वाटणारच नाही, म्हणजे नाही पण तसं काही नाही आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा आणि हेतू लक्षात ठेवून त्यांना शिकविणे, हे संयुक्तिक वाटतं बी, तरी पण सी वाचून घेऊया. विद्यार्थ्यांना संपूर्ण स्वातंत्र्य देणे म्हणजेच काय, चाइल्ड सेंटर्ड मेथड होत नाही टीचिंगची. संपूर्ण स्वातंत्र्य दिलं म्हणजे विद्यार्थी अभ्यास करील किंवा त्याच्या खूप आपल्याला आपुलकी आहे विद्यार्थ्याबद्दल असं काही म्हणता येणार नाही, म्हणजे सी काही संयुक्तिक वाटत नाही. डी बघा, विद्यार्थ्यांना गोलाकार गटामध्ये शिकवणे, म्हणजे आपल्याला त्यांनी काहीतरी मेळ घालून पर्याय दिलेत बघा, की चाइल्ड सेंटर्ड मेथड म्हणजे मग बाजूला विद्यार्थी असतील गोल घालून सर्कल आणि विद्यमध्ये टीचर असतील म्हणून मग चाइल्ड सेंटर, हे तुम म्हणजे फसवण्यासाठी तुम्हाला हे पर्याय दिलेले आहेत. बऱ्यापैकी ज्यांचं वाचन आहे मानसशास्त्राचं, ज्यांनी रेग्युलर कॉलेज केले D.ed B.ed, मला वाटतं की अशा विद्यार्थ्यांना एक मानसशास्त्राचे जर 15 प्रश्न आले तर 10 हातचे मार्क्स असणार आहेत, ठीक आहे. आणि खूप दूर म्हणजे वेळ झालेली असेल मध्ये स्टडीसाठी, तर मग मात्र आपल्याला एक दोन वेळेस हे मानसशास्त्र वाचावं लागेल. पर्याय बी हे सर्वात संयुक्तिक आणि सकारात्मक उत्तर आहे. नेक्स्ट बघा, मुलाच्या समाजीकरणाच्या संदर्भाने वर्तणूक विशेषज्ञासाठी खालीलपैकी विचारांचा कोणता एक मुद्दा योग्य आहे. सामाजिकरणाच्या संदर्भाने वर्तणूक विशेषज्ञासाठी मुलाचे सामाजिकीकरण, कॉन्टेक्स्ट ऑफ सोशलायझेशन ऑफ चाइल्ड, चाइल्डचं सोशलायझेशन, पर्यावरणभिमुख इन्व्हायरमेंट ओरिएंटेडच जे काही विचार आहे तो गरजेचा आहे. अरे लक्षामध्ये बघा, पलायनवाद हे म्हणजे हेचं योग्यच नाही, सहज प्रवृत्ती पण काही आणि अनुवंश ते सामाजिकरणामध्ये इतका सहभागी नसतो, तो पर्सनल भाग झाला अनुवंशाचा संदर्भ, ठीक आहे. म्हणून पर्यायी सर्वात समर्पक उत्तर आहे. मानसशास्त्रामध्ये तुम्ही कधी कधी तुम्हाला असं पण वाटायला पाहिजे की बी उत्तर नाही किंवा सी नाही, ये उत्तर तुम्हाला माहीत जरी नसलं तरी ते आपोआप तिथं राहील. गतिमंद आणि अपंग मुलांच्या विशेष शिक्षणासाठी सुविधा पुरवण्यासाठी सर्वसाधारणपणे अर्थसहाय्य दिले जाते. आता हे आपल्याला माहीत झालं याच्यामधनं, आपण एवढं डिटेलमध्ये काही हा क्वेश्चन जरा वेगळ्याच टाईपचा आहे की कुणाकडून दिलं जातं, तुम्हाला डायरेक्ट संस्थात माहीत पाहिजे होती. लोकल फंड्स विथ स्पेशल स्टेट एड्स यांच्यामार्फत ते दिलं जातं, म्हणजे आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय सी. त्यानंतर नेक्स्ट, विकृत या शब्दाचे सर्वात योग्य वर्णन करणारी व्याख्या, अर्थात विच डेफिनेशन मोर क्लोजली डिस्क्राइब द वर्ड द ॲबनॉर्मल. ॲबनॉर्मल कशाला म्हणू बघा, इट इम्प्लीज deviation from some clearly defined norm or standards. हेच उत्तर असणार आहे, कारण बघा समाजातील संभाव्य कुमकुवत व्यक्तीलाच आपण अबनॉर्मल म्हणू का, नाही. मग ए आणि बी, मग ए आणि बी, बी तर येणारच नाही आणि यापैकी कोणतंही नाही, हेच येईल पर्याय ए, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं सुद्धा आपण उत्तर काढू शकतो. नेक्स्ट, विभिन्न मानवी जातीमधील दिसून आलेला भेदभाव चा परिणाम स्वरूप आहे. द डिस्क्रिमिनेशन विटनेस अमॉंग द व्हेरियस ह्युमन स्पेसीज इज द रिझल्टंट ऑफ
थोडक्यात काय आहे, मानवामधील जो व्यक्तिभेद आहे तो कशातून दिसून येतो, हेरिडिटी अनुवंशिकतेवर आहे का, यस, पर्यावरण त्याच्यामध्ये येईल का, यस, म्हणजे दोन्ही पण येतील, पर्यावरणाचा सहभाग आहे की नाही मानवामध्ये भेद, जसं उष्णकटिबंधामध्ये का म्हणजे त्याला काय आपण म्हणतो ब्लॅक आहेत, आणि जर तुम्ही जर गेले ध्रुवाकडं तर थोडेसे गोरे व्हाईट लोक दिसू लागतात, तर त्याचा पर्यावरणाचा संदर्भ आहेच, ठीक आहे, म्हणून दोन्ही पण उत्तर आपल्याला घ्यावं लागेल. मला वाटतं एवढे पर्यावरणाचे सॉरी मानसशास्त्राचे क्वेश्चन होते पेपर क्रमांक 7 मध्ये. राहिलेले क्वेश्चन एकाच्यामध्ये टाकले आपण एखादा तिकडेही जाऊ शकतो, म्हणजे कल आणि आवडमध्ये असं काही नाही की आपल्याला परफेक्शन आलंच पाहिजे. आपला उद्देश आहे की सर्वच प्रश्नांची एकदा डोळ्या खालून आपल्या गेले पाहिजे, ठीक आहे. मला वाटतं हे व्हिडिओ जे आपण केले स्वतंत्र टॉपिकचे, हे व्हिडिओ येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरतील. धन्यवाद.